अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे सहकार क्षेत्र गुन्हेगारी घरंदाज माणसं आणि राजकीय कुडघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भल्या भल्या माणसांना नगरी हिसका काय असतो याची जाणीव आपल्या आयुष्यात कधीतरी झाली असेलच. नगरची माणसं म्हणजे एकदम रॅश, रागीट, खवाट आणि बेरकी असा एक प्रचलित समज सुद्धा आहेच. नगरकरांची पांढरी गांधी टोपी हे वेळी शान म्हणावी लागेल अशीच आहे. असो, आजचा विषय नगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या खबळिंग कार्यक्रमाचा. नगरमधील दिग्गज राजकीय कुटुंबीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानं त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत नक्कीच केला जाईल. महाविकास आघाडीविरुद्ध माहिती अशा संघर्षात सध्या तरी महाविकास आघाडीचंच पारडं इथून जड दिसत असून येत्या काळात इथे नेमक्या काय नाट्यमय घडामोडी घडणार हे पाहणं रंजक असेल. याच घटनांचा थोडक्यात आढावा घेणारा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई नगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात, नगर दक्षिण आणि शिर्डी. त्यापैकी शिर्डी हा मतदारसंघ SC प्रवर्गासाठी राखीव आहे. यापैकी नगर दक्षिणमध्ये नगर शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड, तर शिर्डीमध्ये नेवासा, अकोले, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. 12 आमदारांचा समावेश असलेला नगर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो. विखे, थोरात, पाचकुते, लंके, गडाख, करडिले यांसारखी दिग्गज मंडळी नगरच्या राजकारणाचं प्रतिनिधित्व करतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंड यांचा पराभव करत महायुतीला जबर दणका देण्याचं काम केलं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अहमदनगर जिल्ह्यात मारलेली मुसंडी विधानसभा निवडणुकीतही निश्चित परिणाम करेल एवढं नक्की. या निमित्तानं मतदारसंघ न्याय नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. नगर दक्षिणमध्ये निलेश लंक्यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला बूस्ट मिळालेला आहे. त्याचाच फायदा जवळपास 4 मतदारसंघात महाविकास आघाडीला होईल. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. 2019 अत्यंत प्रतिष्ठेची केलेली या मतदारसंघातील निवडणूक रोहित पवारांनी जिंकली होती. राम शिंद्यांचा पराभव करून पवार इथे जायंट किलर ठरले होते. त्या निवडणुकीत विखे परिवाराने रोहित पवारांना मदत केली होती. जिल्ह्याच्या राजकारणातील शिंदेचं महत्व कमी करण्यासाठी विखेंनी हा प्लॅन केला होता. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत मात्र विखेंचाच गट ढासळल्यानं ते रोहित पवारांना आव्हान देणार का हा प्रश्न आहे. महायुतीकडून भाजपतर्फे राम शिंदे, प्रवीण घुले तर अजित पवार गटाकडून मंजुषा गुण, राजेंद्र गुण हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. निलेश लंक्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघाची बांधणी करण्याची संधी रोहित पवारांनी साधली असून यंदाच्या निवडणुकीत त्यांचंच पारडं इथून जड आहे. पारनेर मतदारसंघात निलेश लंक्यांच्या खासदार होण्याने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लंक्यांचा मतदारसंघात असलेला प्रभाव पाहता महाविकास आघाडीकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांच्या विरोधात विजय औटी निवडणूक लढवू शकतात. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे या मागील 2 निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रताप ढाकणे यांचा पराभव केला होता. प्रताप ढाकणे यांचे वडील बबनराव ढाकणे यांचं एकेकाळी मतदारसंघावर वर्चस्व होतं. मात्र राजीव राजाळे यांच्या निधनानंतर मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा मोनिका राजाळे यांना झाला. मतदारसंघात असलेल्या वंजारी बहुल मतांचा आणि गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेचा फायदा राजा यांना झालाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे या मोनिका यांच्याऐवजी निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंडे कुटुंबाच्या मदतीने राजकारण उभं केलेल्या राजाळे प्रीतम मुंडेंसाठी जागा सोडणार का हे पाहणं औचुक्याचं असेल. दुसरीकडे प्रताप ढाकणे यांना निवडून आणण्यासाठी निलेश लंके जोर लावतील. मराठा विरुद्ध OBC संघर्षाचा मोठा परिणाम या ठिकाणी जाणवणार असून त्यात कोण बाजी मारणार हे त्या काळातच समजेल. नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा पराभव करत संग्राम जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जम या भागात बसवला. सध्या तरी महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत तिन्ही घटक पक्षाकडून उमेदवार शेड्यू टाकून तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर, शिवसेना ठाकरे गटाचे भगवान फुलसौंदर आणि काँग्रेसचे किरण काळे यांनी संग्राम जगताप यांच्याशी लढण्याची तयारी दाखवली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सहकार्याची भूमिका लक्षात घेता संग्राम जगताप यांचंच पारडं या मतदारसंघात जड आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. शैक्षणिक आणि सहकारी संस्था, मंत्रिपद यामुळे पाचपुते यांनी मतदारसंघात चांगला जम बसवला आहे. मतदारसंघ एकदम शहरी जगमगाट असलेला करण्यात बबनराव पाचपुते यांचा मोठा वाटा आहे. माहितीकडून शिवाजी कर्डिले सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आग्रही असल्याचं समजत आहे. पाचपुते यांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय अनुराधा नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार हे सुद्धा इथून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील यांचे नातेवाईक असलेले तनपुरे मागील काही वर्षात राहुरीत जम बसून तगडे नेते बनले आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये गेलेल्या शिवाजी कर्डिले यांचा त्यांनी पराभव केला. लंक्यांच्या विजयात तनपुरे यांचा मोठा वाटा होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळालेलं कॅबिनेट मंत्रीपद, मतदारसंघात केलेली कामं, शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहून केलेलं काम या तनपुरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवाजी कर्डिले हे तनपुरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतील ही गोष्ट खरी मानली तरी सध्या मात्र तनपुरे यांचंच पारडं मतदारसंघात उजवं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयात शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोलाची भूमिका बजावली. जवळपास 10 वर्षांनंतर नगरमधील माहितीच्या दोन्ही जागा हरल्या. विधानसभा निवडणुकीत याचाही थोडा बहुल परिणाम होण्याची शक्यता आहे. नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख हे शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार आहेत. त्यांचे वडील यशवंतराव गडाख हे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ. त्यांच्या गुडविलचा फायदा शंकरराव यांना झालाय. पारंपरिक प्रतिस्पर्धी बाळासाहेब मुरकुटे यांचा 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव करून गडाख यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. त्याचं बक्षीस म्हणून त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या गडाख यांना मशाल चिन्हावर पुढची निवडणूक लढवावी लागेल. त्यांचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांच्याशीच होण्याची शक्यता आहे. सध्या तरी या लढाईत गडाख यांचं पारडं जड आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला. 1995 पासून शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या 3 पक्षात राहून सुद्धा तेच इथून आमदार म्हणून निवडून आले. आतापर्यंत त्यांनी 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश थोरात यांनी त्यांच्या विरोधात लढत दिली मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. सहकार क्षेत्र, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्र यामध्ये चांगला जम बसवलेल्या विखे पाटलांनी मतदारसंघात विरोधक औषधालाही शिल्लक ठेवले नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विखे पाटलांचं नाव 2-3 वेळा येऊन गेलं आहे. मात्र पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तगडे असल्यानं विखेंचा नंबर ना काँग्रेसमध्ये असताना लागला ना भाजपमध्ये आल्यावर. येत्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून सलग 8 विजय होण्याची शक्यता आहे. पुढे संगमनेर हा शिर्डीसारखाच आणखी एक मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. मागील 8 विधानसभा निवडणुकीत त्या मतदारसंघातून सलग विजयी झाले असून यंदाही त्यांना लढत देईल असा तगडा उमेदवार मतदारसंघात नाहीये. सुजय विखे पाटलांच्या पराभवानं व्यथित झालेले विखे पाटील इथून कुठल्या उमेदवाराला पाठिंबे देणार हे पाहणं रंजक आहे. तुर्तास तरी थोरात यांनी इथली निवडणूक जिंकल्या जमाय. कोपरगावच्या जागेवर काळे विरुद्ध कोल्हे असा पारंपरिक संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात किती भांडावं आणि कुठं थांबावं हे अवघ्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोघा दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना फार चांगलं कळतं. अशा नेमक्या शब्दात पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या भांडणाचं आणि मैत्रीचं वर्णन केलं आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, एकमेकांच्या विरोधात आंदोलनं केली, एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांना मदतीचा हात दिला, अनेकदा टोकाचे मतभेदही झाले मात्र त्यातून मनभेद होणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली. त्यांच्या पुढच्या पिढीतही हाच संघर्ष कायम राहिला. यंदाच्या निवडणुकीतही आशुतोष काळेविरुद्ध स्नेहलता कोल्हे असाच सामना होण्याची शक्यता आहे. हे दोघेही सध्या महायुतीचा भाग असले तरी निवडणूक काळात या दोघांपैकी कोणीतरी बंडखोरी करण्याची शक्यता आहे. आशुतोष काळे यांना अजित पवार गटाकडून तिकीट फायनल झालं तर स्नेहलता कोल्हे या शरद पवार गटाकडून निवडणूक लढतील. इथली लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे लहू कानडे हे श्रीरामपूरचे विद्यमान आमदार. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानं कानडे यांचा पुढचा प्रवास सोपा केला आहे. कांदा उत्पादक तालुका ही श्रीरामपूरची ओळख.
महायुतीला कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फटका लोकसभेत बसला होता. विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विखे पाटील यांचा या मतदारसंघात प्रभाव असला तरी ते महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच आतून मदत करतात अशी एक चर्चा कायम या मतदारसंघात असते. यंदा महाविकास आघाडीकडून लहू कानडे यांच्याच नावाची चर्चा आहे. एस पी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचाच आमदार निवडून आलेला असल्यानं यंदाही कानडे यांचं पारडं त्यानिमित्तानं जड मांडलं जात आहे. नगर जिल्ह्यातील 12वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोले. या आदिवासी बहुल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण लहामटे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. एस टी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादी पक्षात असलेल्या पिचड परिवाराचं वर्चस्व होतं. मात्र पिचड भाजपमध्ये गेले आणि मतदारसंघात त्यांचे 12 वाजले. लहामटे यांनी गत निवडणुकीत भाजपच्या वैभव पिचड यांना पराभूत केलं. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर आता अकोल्यातून पिचड लढणार की लहामटे हा पेच निर्माण झाला आहे. या दोघांपैकी ज्याला तिकीट मिळणार नाही तो बंडखोरी करून महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवू शकतो. राज्यात भाजपला लागलेली उतरती काळ पाहता वैभव पिचडच कमळ तोडून तुतारी हातात घेण्याची शक्यता अधिक वाटत आहे. सध्या तरी लहामटे यांचं पारडं या मतदारसंघात जड असल्याचं दिसत आहे. एकूण अंदाज पाहता नगर जिल्ह्यात 7-8 जागांवर महाविकास आघाडीचा तर 4-5 जागांवर महायुतीचा उमेदवार स्ट्रॉंग आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, नगर जिल्ह्यातील 12 जागांवर नेमका कसा निकाल लागतोय, पण तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.